मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय घेतला. आता समितीमार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जाईल. या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतले विरोधी पक्षनेते किंवा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आणि सरन्यायाधीशांचा समावेश असेल. ही समितीच संयुक्तपणे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करेल. या प्रकरणी संसदेला नवीन कायदा बनवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. मात्र कायदा बनेपर्यंत समितीमार्फत नेमणूक केली जाईल. गेल्या काही काळापासून निवडणूक आयोगाचे सदस्य आणि आयुक्तांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरेंनी सुद्धा निवडणूक आयोगावर टीका केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जातो. बेबंदशाहीला रोखण्याची गरज आहेच, कारण जर का बेबंदशाहीला वेळीच रोखलं नाही तर आपल्या देशामध्ये काळट. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्ह्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. सोकावे पण काळाबरोबर हुकुमशाही सुद्धा सोकावे. आणि त्या दृष्टीने जर का विचार केला तर आजचा निर्णय हा स्वागतार्ह आहे. निवडणूक आयोगावरती किती विश्वास ठेवायचा असंच चित्र आजचा काळ निर्माण झालेलं आहे आणि अशा याच्यामध्ये एक बदलाला सुरुवात होते त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. तर या समितीमध्ये नेमका कुणाचा समावेश असेल ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. समितीमध्ये नेमका कोण कोण असणार आपण बघतोय. पंतप्रधान, त्यानंतर सर्वात मोठ्या पक्षाचे नेते आणि सरन्यायाधीश यांचा समितीमध्ये समावेश असणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिंचन.